अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना पाठबळ दिलं जातं। ही योजना प्रत्यक्ष राबवण्यासाठी सहकारी बँकांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे। योजनेबाबत परिपूर्ण माहिती देऊन होतकरू तरुणांना कर्ज मिळण्यासाठी समन्वयाची यंत्रणा उभी करणार असल्याचं भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। त्याचबरोबर 12 बलुतेदार आणि इतर बहुजन समाजातील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जरूपी मदत देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यातील 22 सहकारी बँकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर घाटके यांनी ही माहिती दिली। एखादा नवा व्यवसाय सुरू करताना पतपुरवठा महत्त्वाचा असतो, मात्र वसुलीबाबत शंका असल्यामुळे बँका छोट्या किंवा नवीन व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी इच्छुक नसतात। या पार्श्वभूमीवर समरजितसिंह घाटके यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील 22 सहकारी बँकांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची आज कोल्हापुरात बैठक पार पडली। नवव्यावसायिकांना कर्ज देताना येणाऱ्या अडचणी, वसुलीचे प्रश्न आणि रिझर्व्ह बँकेचे निकष याबाबत या बैठकीत सविस्तरपणे चर्चा झाली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणातील व्याज राज्य शासनाकडून मिळतं, त्यामुळे मुद्दल आणि त्याची सुरक्षा हे महत्त्वाचे निकष तपासले तरी कर्ज पुरवठा करणं शक्य असल्याचं घाटके आणि चेतन नरके यांनी सांगितलं। त्याचबरोबरीनं इतर बहुजन समाजातील तरुणांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांनी सकारात्मक असावं असंही त्यांनी सुचवलं। कोऑपरेटिव्ह बँकांची मीटिंग झाली, याच्यामध्ये आमचा निर्णय झाला आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळचे कर्ज आणि इतर सर्व समाजांना व्यवसाय कर्ज म्हणून पुश करण्याचा निर्णय आज या सगळ्या बँकेने घेतला। बँकेचे काय शंका कुशंका होत्या त्या आम्ही सोडवलेल्या आहेत। येत्या आठवडाभरामध्ये प्रत्येक बँक त्यांचं एक अधिकारी आणि संचालकचं नाव आम्हाला कळवणार आणि राज्य बँकेतर्फे आपण समन्वयाची भूमिका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करणार आहे। कोल्हापूरपर्यंत न थांबता सांगली, सातारा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेने एकत्र करून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळची कर्ज युवकांपर्यंत द्यावं, त्यात बँक पण सिक्युअर व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व समाजांना इतर व्यवसाय कर्ज देऊन माझं मत आहे की या बँकेने बहुजन समाजाच्या युवकांना आपल्या पाया कसं उभा करता येईल हे काही लगेच होणार नाही, पण टप्प्याटप्प्यामध्ये आपण ही प्रक्रिया सुरू करतो। या सर्व कर्ज योजनांसाठी सहकारी बँकांमध्ये समन्वयक म्हणून राजे विक्रमसिंह घाटके कागल कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रकाश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता प्लॅन बी म्हणून एखादा व्यवसाय सुरू करण्याचं नियोजन करणं आवश्यक असल्याचं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं। दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सन 2024 अखेर सहकारी बँकांना एकूण ठेवींच्या 50% इतकी रक्कम 25 लाख किंवा त्याहून कमी अशा छोट्या कर्जरूपात वितरित करण्याची अट आहे। या अटीचं पालन करायचं असेल तर अशा पद्धतीच्या कर्जाचं वाटप वाढवणं आवश्यक असल्याचं मत सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर आणि चेतन नरके यांनी व्यक्त केलं। बैठकीला अशोक चराटी, अनिल सोलापुरे, शिरीष कणेरकर, सोमनाथ तेली, विजय भोसले, अरुण आलासे, अण्णासो भोजे, राजेंद्र तराळे, राजेश पाटील यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते।